आता किती आयला तुम्ही सारखे आले बरं अँगला. अरे ते साईडने येता असताना हंगा राहू आपण. आणि प्रकाश उलट राहला तिथे चतुर्थीचो बाजार हंगा आज तेंच्यानी बरी इनिशिएटिव घेतलेली आसा. आनी म्हाका खबर आसा कितें आमची पेडण्याची सगळी महिला ही सगळीं जाणां खूब तेंच्या हितून हांगा खूब कला आसा आनी ही तेंच्यानी कला आयज हांगासर दाखयल्या. जे आमच्या गणेश चतुर्थीक कितें स्वीट आमी प्रतीक करता ते आयज तेंच्यानी हांगासर बाजार लायिल्लो आसा. सगळ्या आमच्या पेडणेकारांक विनंती आसा कितें तेंच्यानी येवन हांगा महिला मंडळान तेंचो सपोर्ट दिवचो. कितें तेंच्यानी कितें नाल्यार कितें वस्त तेंच्या कडसून ती घेवची. ताका लागून कितें ते मेहनतीन इतली मेहनत करून ती आयज हांगासर स्टॉल लायतात. स्टॉल लायताले आमच्या सगळ्या पेडणेकारांनी येवचे आनी तेंचो हे टेस्ट करून पळोवचे. तशेंच म्हजी विनंती आसा तशेंच जी आयज महिला आमच्या सगळ्या पेडण्याची अशीच तेंच्यांनी आपल्या पंचायतींनी म्हाका दिसता तुमी घालपाची कारण गरज आसा. आनी आपल्या गांवांत सगळ्या गांवचे लोक येवन तेंच्यांनी ती हे पदार्थ तेंच्यांनी बाय करचे तेंच्या कडसून. कित्याक आमची जी महिला
तिंका इतले ते सांग सोदता कि आता गणेश चतुर्थी जान मजा विचार आ कि सगळ्या महिलांक जे पे कोर्सीस आ ते कोर्सीस हांव गणेश चतुर्थी जान हांव स्टार्ट करतलो आनी तेंच्यांनी सगळे कोर्सीस घेवचे आनी कित्याक जे कोर्सीस आसतले पळय ते खूब भाशेनी कोर्सीस आसतले तुमकां ते गोवर्मेंट तर्फे आसतले आनी ते हांव तुमकां दितलो ते तुमी दिले काय तुमी तो कोर्स घेतले काय तुमी तो कोर्स घेवन घरा कडेन बसचे न्हू तुमी स्वताचे कशें घर चलचें आपल्या पांयाचे ते तुमी विचार करून तुमी फुडें सरचे आनी एक सपोर्ट तुमी घराक एक आदार दिवचो तेका लागून म्हाजो तेका लागून सदांच तुमकां सपोर्ट आसतलो आख्या पेडणेच्या महिलांक आनी हांव तेंच्या फाटीवर सदांच आसतलो इतलें सांगून बाजार भरून सगळ्या महिलांक एक प्लॅटफॉर्म मेळटा की आपली जी कला आसा आपली जे सादर करूंक मेळटा सो सगळ्या महिलांनी आनी आमच्या आयज मुन्सिपाल्टीच्या एरियेंतली कोणूच हांगासर महिला ना की फुडल्या वर्सा तुमी आमच्या मुन्सिपाल्टीन हेची जागृती दिवची आनी आमच्या मुन्सिपाल्टीतले स्टॉल चडशे हांगासर लागचे इतलेंच हांव तुमचे कडेन मागतां आनी थँक्यू खंय तरी आमची पेडण्याची बायलां आयज खंय तरी फुडें सरपाक एक पाव फुडें घेता आनी तशीच आमची मॅडम पल्लवी आर्लेकर सुद्दां खूब इनिशिएटीव घेता असल्या कामांक आनी जे तिचे मेरेन आमी सरा मेरेन पावच्या पयलीं आमी मॅडमी मेरेन पावता की अशी अशी मॅडम आमकां खरी गरज आसा ती केन्ना आमकां ना अशें म्हणना कितेंय आमचें आसता तेन्ना आमकां होकार दिता तसोच आमचो व्हिडियो सर आसा आमकां बरे तरेन येणार येयले म्हणजे आमची स्कीम आमची फुडें येल्या आमचो व्हिडियो सर आसा तसोच आमचो सर मणिक सर आसा आमची एनआरएलएमाची स्कीम आसा ती एक आमची बायल आसा एक गृहिणी आसा तिका कशे तरेन तिका फुडें व्हरप हें तांकां बरे तरेन एनआरएलएमाची स्कीम खबर आसा कशे तरेन फुडें व्हरप ती ते पद्दतीन ते काम करता तशीच तेंच्या आतां सकयल आमी सगळीं बीआरपी सीआरपी आयएमबीसी आमचे आसा सगळीं काम करता वेवस्थीत म्हणून आयज अशे तरेचे स्टॉल हांगासर आयज लागले दिवाळी आसूं कितें आमचे हिंदू धर्माचे आमचे जे कितें फंक्शन आसा कितें आसा तितूर आमी असले आमी मोदक जावं आनी कितें अशें करपाचो प्रयत्न करता जेणे करून ही हांगासर जे कितें आमचे घरगुती जे कितें आमचे प्रोडक्ट जी आमची बायलां तयार करता ते हांव एकूच रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी एक टेस्ट करून पळोवचे एक जे कितें आसा पळय न्हू जे तेंचे प्रोडक्ट आसा एक एक तेंच्यांनी एक एक टेस्टी खातीर एक दवरपाचे कितें टेस्ट केल्या उपरांत तांकां मोठ्या प्रमाणान ऑर्डरी येवंक शकता आनी तेंचो कॉन्टेक्ट नंबर घेवन तांकां ऑर्डरी दियात आनी तेंचे एक एक गृहिणी आसा ती बरे तरेन फुडें वचनी आयज हांगासर असो आमचो एमएलएन तशीच आमची सीएलएफ कमिटी आसा तेंच्यांनी बरी इनिशिएटीव घेतली हांगासर खास करून आमचे शिवानी आसा ते चेअरपर्सन आसा आयज स्वाती कित्याक पावंक ना खबर ना पूण स्वाती सुद्दां बरे तरेन काम करता दोनूय आमचे सीएलएफ आसा बरें चलता तशेंच बीसीआयएम सुद्दां खूब इनिशिएटीव घेवन हांगासर बीआरपी सीआरपी सगळीं काम करता म्हणून आयज आमची आयज गृहिणी खंय तरी फुडें तेकला म्हणून सगळ्यांक हांव व्हिडियोक खास करून थँक्यू म्हणटा तशेंच एमएलएकूय थँक्यू म्हणटा असोच आमच्या महिलांक पाठिंबो दिवचो आनी तांकां फुडें काडची देव बरें की जेन्ना आमी पळयतात की महिला संघर्श करून जेन्ना उदाहरण घेतात आनी हे उदाहरण जे आसा ते महिलां कडल्यान शिकपाची आयज गरज आसा आमी पळयतात की गेल्या वर्सा माननीय आमचे डॉक्टर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हेंच्यांनी उखल्लेले पावल स्वयंपूर्ण जावपाचे तेंच्यांनी गेल्या वर्सा सरकाराच्या माध्यमांतसून अशा तरेचे स्टॉलांक एक चालना दिवन सुरवात केलेली आसा स्वयंपूर्ण जावपाक आनी आमच्या पेडण्याच्या महिलेन आयज दाखोवन दिलेले आसा की ही परंपरा आहा ती आमी अशाच पद्दतीन चालू दवरतले आज खरोखर बरें दिसता की आमच्या पेडण्याच्या सगळ्या महिलांनी आज घरगुती पदार्थ हांगासर दवरलेले आसा आमी म्हणटात की ही गृहिणी आनी वर्कींग वुमन हेतून फरक कितें फरक इतलेच हा की वर्कींग वुमन जी आसा ती काही क्षणा खातीर काम करता पण जी ही गृहिणी जी आहा ती 24/7 आपले काम हे चालूच दवरता आसा आतांच पळयत आहात की ही घरांतली कामां आवरून आज तेंच्यांनी आपले कलाच्या द्वारे हे पदार्थ बी आमच्या समोर हे मांडलेले आसा इतकेच तांकां सांगूंक सोदता की तुमची जी ही कला आसा ती फक्त तुमच्या पुरतीच तुमी मर्यादीत दवरूं ना कारण तुमच्या परिवारान हे सगळे पदार्थ जे आहात ते खाल्लेले आसतले पण आज तुमी आमकां संधी दिलेली आसा की ह्या पदार्थांनी तुमी तुमचे स्वयंलंबी जावन तुमचो एक ल्हानसो बिजनस तुमी सेटअप केल्लो आसा आज खंयचीच महिला ती अबला उरोवंक ना तर सबला जाल्लेली आसा आनी सबलीकरणा खातीर आमचे आमदार जे आसा प्रवीण आर्लेकर हेंच्यांनी खरोखर पावलांय उखलेले आसा फाटी आमीच एका पेपरान वाचलेले आहा की आमची मॅडम पल्लवी आर्लेकर हिणी सगळ्या चडशा ग्रुपांक सॅबरींग दिवन एक उदाहरण दिलेले आसा की तुमचोय बिजनस तुमी कसो
सुरुवात करपाची पदार्थांनी ही महिला हा ती एक्सपर्ट असतात पण एक लहानसो खाय तरी तुमचा उपयोग असतो असं म्हणून त्यांच्यानी एक पाऊल उचललेलं असं खरोखरच ह्या जी म्हणजे संधी जी पेरण्याच्या महिलांखातीर जर गेलेली असा तर आमच्या आमदारान प्रवीण आर्लेकर आणि त्यांची मिसीस जी असा पल्लवी आर्लेकर हे खरोखर एक बरे काम करत असा आणि खंय तरी त्यांच्याच माध्यमांसून तुम्ही सुद्धा ह्या हातूनसून एक वेगळं आपलं एक स्थान निर्माण करपाचं असं माका तरी दिसता कारण आमची जी महिला आहात पेडण्यान त्यांची जी कला आहात ही पदार्थ करपाची ती खरोखरच म्हणजे तारीफे काबील आम्ही म्हणतात पण हिंदीचं एक वाक्य असा तो खरोखर आणि तुम्ही आज दाखवून दिलेलं असा की महिला आमची पेडण्याची ही सदोदित पुढे असतली आणि आज तुम्ही हे जे उदाहरण असा ते खरोखरच मनान उरलेले असा त्यांना तुमकां मागता खूप खूप शुभेच्छा दिता आणि तुम्ही अशीच पुढे रावपाची आणि पेडण्यान तर तुमचे नाव आणि तुमची कला ही सदांच पुढे येऊची असे माका दिसता आणि तुझे सांगून हा महिला मंडळान उत्कृष्ट असा उपक्रम केला की त्यांच्यानी आपली जी कला म्हणजे ह्या माध्यमातून ते लोकांमेरे ती पावता अशी म्हणजे एक स्वीट ते माटोळी सामानपर्यंत त्यांच्यानी लोकांक उपलब्ध करून दिलेला म्हणजे घरगुती कशा पद्धतीन घरगुती म्हणजे आम्ही घराकडे जे नेवरे किंवा मोदक बी करतात त्या पद्धतीन त्यांनी खऱ्यांनी त्यांना धन्यवाद म्हणतात लोकांक उपलब्ध केल्याबद्दल. तसेच मी अशी माहिती काढली की म्हणजे हे सगळे पंचायत क्षेत्रातली जात मी त्यांना रिक्वेस्ट केली की आमच्या म्युन्सिपाल्टी क्षेत्रातल्या महिला मंडळाक त्यांनी जागा उपलब्ध करून दिवपाची तशी त्यांच्यानी आमकां सांगले ती इन्स्टॉल आमच्या म्युन्सिपाल्टी नगरपालिके क्षेत्रात ती इन्स्टॉल दिता म्हणून सांगले खऱ्यांनी त्यांना धन्यवाद म्हणते आणि माझ्या करू शकतो.